शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सायद्रीमध्ये आपलं स्वागत. पवित नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये. रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द केलेले नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेकडून ठेवीदार खातेदारांना आता 5 लाखांची आतील रक्कम परत मिळणार आहे. याबाबत DICGC व केंद्रीय निबंधक यांच्या नियमानुसार प्रक्रिया सुरू होत आहे. संबंधित ठेवीदार खातेदारांनी विहित नमुन्यातील अर्ज बँकेत भरून देत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी असे आवाहन बँकेचे जागरूक सभासद राजेंद्र चोपडा यांनी केलं आहे. नगरपालिकेच्या अमृत भुयारी गटार योजनेअंतर्गत वाकोडी परिसरात उभारण्यात येत असलेल्या महिला शुद्धीकरण प्रकल्पाची आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी पाहणी केली. शहरातील सांडपाणी या प्रकल्प सोडण्यात येणार असून शुद्ध झालेले पाणी नदीत सोडले जाणार आहे. CNG पंप देण्याचा बहाणा करत एकाची 15 लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. आशिष गोविंद निलंगे असे फसवणूक झालेले व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान बँक खाते गोठवून 7 लाख परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर प्रकरणी राजेश शुक्ला व सिद्धार्थ शुक्ला अशा दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर येथील जिल्हा न्यायालयातील सुनावणीसाठी आलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला जुए मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे. आसिफ विलायत खान पठाण असे गुन्हा दाखल झालेले व्यक्तीचे नाव आहे. याबाबत चौरंग गोरक्षनाथ लष्कर यांनी फिर्याद दिली आहे. शिर्डी येथे झालेल्या शिबिरामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार जितेंद्र रावळ यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय श्रीरामांच्या घोषणा देत आव्हाड यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध नोंदविला आहे. शहराच्या खबरबातमध्ये इथे संपत, मात्र तुम्ही पाहत्र आणि 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.